गंदगी और मच्छर की परेशानी से नागरिक जूझ रहे हैं। समता नगर, इंदौरा कामगार नगर, नारा जैसे परिसर में गंदगी का आलम है, लेकिन आसी नगर जोन प्रशासन इन परिसर में ना ही साफ सफाई करता है, ना ही मच्छर भगाने की गाड़ी भेजता है, जिसके कारण परिसर के लोग आक्रोशित हुए और आसी नगर जोन में ठिया आंदोलन पर बैठ गए। युवा कांग्रेस के साथ मिलकर परिसर के नागरिकों ने अधिकारियों का घेराव किया और जल्द ही समस्या सुलझाने को कहा। अधिकारियों ने भी आश्वासन दिया है कि जल्द ही परिसर के समस्या का निराकरण किया जाएगा। आम्ही आज इथे माझ्या प्रभागातल्या जनतेसोबत आंदोलन केलं। नेमकं कारण काय आहे की आता पाऊस आलेला आहे आणि मी या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, एक महिन्या अगोदर म्हणजे पावसाच्या अगोदर मी यांना सांगितलं होतं, समर्थ नगर इथली ड्रेनची पूर्ण कोलॅप्स आहे, म्हणजे ते पावसाळ्या अगोदर सुधरवली असती तर जेणेकरून लोकांच्या घरात पाणी गेलं नसतं। यांनी अजूनपर्यंत ती तक्रार जशीची तशीच ठेवली। दुसरं कारण, मच्छरची गाडी येत नाही प्रभागामध्ये, एक महिना झाला हे अधिकारी सांगतात याच्याकडे चार्ज आहे, तो दुसरा अधिकारी सांगतात त्याच्याकडे चार्ज आहे, हां कोमलकरकडे आहे, तो म्हणते वर्माकडे आहे, हे एकमेकावर ढकलून देत आहेत। पण माझ्या प्रभागात अजून एक महिना झालेला आहे, मच्छरचा दूर म्हणजे प्रादुर्भाव एवढा वाढलेला आहे की लोक कंप्लेंट्स करून येतात, लोक म्हणजे डेंग्यूचा प्रभाव वाढलेला आहे जास्तीत जास्त। आता कोरोना झाला, मंकी पॉक्स वगैरे नवीन नवीन बिमारी येऊन राहिल्या आणि आता डेंग्यूमुळे माहिती आहे का लोक अधिकारी लक्ष देऊन नाही राहिले, लोकांना त्रास होऊन राहिलेला आहे। एक महिना झाला तरी पण या अधिकाऱ्यांनी अजूनही गाडी पाठवली नाही, ना फवारणीवाले पाठवतात ना मच्छरवाले गाडी पाठवतात। फवारणीवाले म्हटले तर आमच्याकडे फक्त दोनच माणसं आहे म्हणतात, हे दोन माणसं आम्ही कुठे कुठे पाठव, तर हे शासन का, ही महानगरपालिका एवढी हे आहे का भिकारी की यांच्याकडे माणसाची कमी आहे का? मग यांनी माणसाची कमी असेल, मॅन पॉवर कमी आहे, तर मग भरती घ्या ना तुम्ही, फक्त दोन माणसं आहे म्हणतात ना, हे दोन माणसं आम्ही कुठे कुठे पाठवू, असे यांचे उत्तर आहे। आणि आता प्रभागात 23 वर्षाची मुलीचा म्हणजे मरण पावलेली आहे, ते कोण, त्याचं जिम्मेदार कोण आहे? म्हणजे डेंग्यूची गाडी नाही आहे, मच्छरवाले फवारणीवाले लोक नाही यांच्याकडे, चेंबर तुटले आहे त्यांच्याकडे लक्ष नाही आहे, म्हणजे नगरसेवक नाही असले तर हे लोक लक्षही देत नाही आहे, प्रशासन बिलकुल लक्ष देत नाही आहे। गटराची लाईन फुटलेली आहे, गटर पण कव्हर नाही आहेत, काहीच नाही, काही दूर दूर लक्ष आहे या लोकांचं पूर्ण। अधिकारी आता झोपलेले आहेत। आता काय म्हटलं अधिकाऱ्यांनी? अधिकाऱ्यांनी म्हटलं, एक तर इथे अधिकारी होते नाही, अधिकारींना आम्ही फोन केला तर पोलीसवाल्यांना पाठवतात, अगोदर ते यायचे तर पोलीसवाले आले आमच्याकडे, अधिकारी अजूनही आलेले नाही आहे। आम्हाला फक्त उत्तर दिलेलं आहे, हो करून घेऊन, फक्त आश्वासन दिलेलं आहे। समोरचं पाऊल या लोकांनी आणखी नाही केलं तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, लोकांच्या समस्या आम्ही यांच्यापर्यंत पोहोचून, हे झोपलेले आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून।